नमस्कार, लक्ष वेधीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या संदर्भात नवनवीन विधानं होत आहेत, राज्य सरकार आणि केंद्र सरकारची नियमावली बदलती आहे, पण एकूणात लोकांना या नियमावलीचं काही घेणं देणं आहे का? आणि ज्या लोकांकडून या नियमावलीचं घेणं देणं अपेक्षित केलं आहे त्या राज्यकर्त्यांच्याकडून नियमावलीच्या बाबतीत काही तांत्रिक आणि वैज्ञानिक आधार ठेवून वर्तन होत आहे का, हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. याच्यासाठी आहे हा प्रश्न, कारण या नियमावलीमध्ये माणसाचं रोजचं आयुष्य सुखकर करण्याच्यासाठीची कोणती गोष्ट अंतर्भूत आहे, हा प्रश्न प्रकर्षानं विचारला जातोय. ज्याला ज्याला ज्या ज्या पद्धतीनं जशा जशा पद्धतीनं वाटेल तशी तशी ही नियमावली तिथे तिथे लागू झालेली आहे, आणि परिणामस्वरूप आत्ताच्या घडीला कोरोनाच्या प्रतिबंधाची नियमावली प्रत्यक्षात आहे तरी का असा प्रश्न पडावा. केवळ आणि केवळ स्वतःच्या अहंकारापोटी किंवा राजकीय डावपेचा पोटी काही गोष्टी उघडायच्या नाहीत, आणि काही गोष्टी या कधीही सुरूच ठेवायच्या, अशा मधला भेद हा लोकांच्या रोजच्या जीवनाच्या बाबतीत नवे नवे अडथळे तयार करतोय. महानगर आणि ग्रामीण व्यवस्थेमध्ये कोरोनाच्या प्रतिबंधाच्या बाबत अद्यापही सुस्पष्टता आहे असं कुणीही ठामपणे सांगणार नाही. लसीकरणाच्या बाबतीत केंद्रानं पुरवठा केला नाही म्हणून लसी दिल्या गेल्या नाहीत, हे उत्तर जवळपास रोजचं आहे. प्रत्यक्षात लाखो लसींचा साठा दररोजचा बाकी आहे असं कागदपत्रावर दिसतंय. मग तरीही लसीकरणाची केंद्र का बंद असतात याची उत्तरंसुद्धा मागावी लागतील. एकूणात कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली ही जर तिसऱ्या लाटेला अनुसरून अस्तित्वात येत असेल, बदलत असेल, तर तिसरी लाट खरंच येणार आहे का ती केवळ राजकीय आहे, हा प्रश्न सुद्धा विचारायला हवा. कारण राज्यात राजकारण्यांचं वागणं आणि केंद्रात केंद्रातल्या राजकारण्यांचं वागणं वेगळंच आहे. या दोन्हीही गटाला किंबहुना राजकारण्यांनाच कोरोना आपल्याला शिवणारच नाही अशी ठाम भूमिका झाली आहे, असंच त्यांचं वर्तन आहे. नियम काय ते फक्त सामान्य माणसाला आहेत. या निमित्तानं आपण लक्षवेधी चर्चेमध्ये विषय घेतलाय की कोरोना विरोधातली लढाई हवेतच आहे. या निमित्तानं आपण चर्चा सुरू करण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता तसंच महाराष्ट्राचे माजी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे आहेत. महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत फोनवरून आहेत आपल्या सोबत. आरोग्य विश्लेषक या नावान या नात्यानं आपल्या सोबत डॉक्टर अविनाश भोंडवे आहेत, डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत. मी राजकीय भूमिका घेऊन कुठलंही वक्तव्य सुरू होण्यापूर्वीच आपल्यासोबत असलेल्या तांत्रिकदृष्ट्या संपन्न व्यक्तींना आधी प्रश्न विचारतो. त्यानिमित्तानं डॉक्टर अविनाश भोंडवेंसाठीचा पहिला प्रश्न, डॉक्टर साहेब, कोरोना विरोधातल्या लढाईमधला तांत्रिक आणि त्याचबरोबर अत्यंत वैज्ञानिक असा आधार आहे की हरवलेला आहे? आत्तापर्यंत कोरोनाच्या विरुद्ध किंवा कोरोना बाबतीत जे काही प्रतिबंधक उपाय आणि इतर गोष्टी ज्या चाललेल्या आहेत अगदी लसीकरणासकट, या पूर्णपणे शास्त्रीयदृष्ट्याच आखून सांगितलेल्या आहेत, आणि त्यामध्ये काही प्रॅक्टिकल गोष्टी ज्या आहेत त्यांचा निश्चितच अडथळा येतोय, आणि त्यामुळं लसीकरणाचा वेग मंदावलाय किंवा काही गोष्टी या केल्या जात नाही आहेत. आता यामध्ये सरळ आहे की कुठलीही साथ रोखण्यासाठी जे आपण म्हणतो की टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, त्यांचं आयसोलेशन, ट्रीटमेंट, ह्या गोष्टी ज्या व्हायला हव्यात त्या पद्धतीने त्या केल्या जातात. परंतु टेस्टिंग कमी केलं जातं, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अगदी कमी केलं जातं, आणि उपचारासाठी जी आवश्यक औषधं असतात ती पुरेशी मिळत नाहीत, ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही, बेड्स पुरेशा नसतात, ह्या प्रत्यक्षात आलेल्या अडचणी. त्याच्यामुळं आत्ता जे आहे, आत्ता सुदैवाने रुग्णसंख्या कमी आहे, त्यामुळं या गोष्टी बऱ्यापैकी नीट चालल्यात. परंतु यामध्ये लोकांकडून ज्या गोष्टी अपेक्षित आहेत, लोकांना जे प्रतिबंधक उपाय सांगितलेले आहेत, त्यामध्ये साहजिकच खूप ढिलाई आलेली आहे, आणि लॉकडाऊन शिथिल करण्याबाबतचे जे
गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये थोडासा राजकारणाचा, थोडासा दबावाचा आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे थोडासा स्वार्थाचाही भाग आलेला दिसतोय. अगदी याच संदर्भानं डॉक्टर अन्नदातेंना बोलतं करूया. डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत वैजापूरहून. डॉक्टर अन्नदाते, कोरोनाच्या नियमावलीमधली ढिलाई ही आपण तुम्हाला आठवत असेल तर सुरुवातीपासून जे म्हणतोय ती बाळाच्या कमरेवरच्या लंगोटासारखी आहे. टाळेबंदी ही बाळाच्या कमरेच्या लंगोटासारखी आहे, असलं काय नसलं काय? प्रसादजी, पुढच्या चर्चेमध्ये आपण काही गोष्टी मांडू, पण या निमित्ताने आवर्जून आपण आधीपासून सांगतोय आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी ते सुरू आहे. 4 वाजेपर्यंत सुरू, अल्टरनेट डे सुरू, एक रांग सुरू, एक उजवीकडची सुरू, डावीकडची बंद, या गोष्टींना म्हणजे कधी अर्थ नव्हता, कधी अर्थ नसेल. आणि हे म्हणजे महाराष्ट्रात कोणाचंही सरकार येवो जावो हे त्रिकाल बाधित सूर्यासारखं प्रखर सत्य आहे जे राज्य सरकार स्वीकारायला तयार नाहीये. अजूनही तुम्ही म्हणता तसं अनेक गोष्टी या बंद आहेत, अनेक गोष्टी सुरू आहेत. कार्यक्रम जे जाहीर कार्यक्रम होतात ते फक्त राजकीय लोकांच्या कार्यक्रमांना कोरोनाची बाधा कशी होत नाही हे मला आजपर्यंत कळलं. मी मागच्या कार्यक्रमात सांगितलं की माझ्या गावामध्ये माझ्या जिथे कोरोनाचे केसेस आज औरंगाबाद तालुक्यात सगळ्यात जास्त आहेत तिथे शिवसेनेचे दीपकजी सावंत जोडले गेले असतील तर त्यांच्यासाठी खरंच हे, कारण ते खूप समंजस नेते आहेत. हे शिवसेनेचे मंत्री आमच्या गावामध्ये येऊन तडातडा भांडून एकमेकांशी मारामाऱ्या करतायत ही यांची समज आहे प्रसादजी. आणि शेवटची गोष्ट सांगतो की ज्या मूर्खपणाचा करावा तितका धिक्कार कमी आहे तो सगळ्यात मोठा वैज्ञानिक मूर्खपणा म्हणजे या महाराष्ट्र सरकारने ज्या महाराष्ट्र स्टेट एसटी बसेसचे पगार अजून होत नाहीयेत, त्या कर्मचाऱ्यांना लसीकरण झालेलं नाहीये. 70% कर्मचाऱ्यांना, 50% कर्मचाऱ्यांना लसीकरण नाहीये. आणि या बसेसला, एसटी बसेसला, 10,000 बसेसला हे कुठला तरी कोरोना रोखण्यासाठीचा पेंट हे लावतायत आणि 2 महिने यामुळे कदाचित बसेसला कोरोना होणार नाही अशी काहीतरी विचित्र घोषणा मला वाटतं. अगदी म्हणजे डॉक्टर अमोल अन्नदाते, या प्रकारची घोषणा जेव्हा झाली तेव्हा माझा सुद्धा आज प्रश्न होता की सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाची अशी उधळपट्टी शिवसेनेच्या परिवहन मंत्र्यांनी का करावी? डॉक्टर दीपक सावंत आपल्या सोबत आहेत, फोन लाईन वरून आहेत, महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री आहेत. सावंत साहेब, तुम्ही आरोग्यमंत्री असता तर अशा प्रकारची उधळपट्टी झाली नसती, किमान तुम्ही कान उपटले असते तशी अपेक्षा आहे. कोण असा थोर माणूस आहे की जो कोरोना एसटीला होऊ नये म्हणून एसटीवर औषध फवारणीच्या साठी टेंडर काढून पैसे खर्च करण्याच्या कल्पना या राज्य सरकारला देत असतो? अगदी 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 अमोल अन्नदातेंनी महत्वाचा मुद्दा मांडला, तो पण आपल्याला कदाचित थोडा बारीक आवाजात ऐकायला आला असेल. डॉक्टर अन्नदाते म्हणतात शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत आग्रही असलेला टास्क फोर्स या एसटीच्या वर कलर फवारणीच्या बाबतीमध्ये का गप्प असतो? डॉक्टर दीपक सावंत, आपल्याकडे याचं उत्तर असेल का? नाही, खरं म्हणजे बघा, कलर फवारण्याच्या बाबतीमध्ये आपण जो काही प्रश्न विचारला त्या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी माझ्याकडे नाहीये, कारण मला या बाबतीत नीटशी माहिती नाहीये, त्यामुळे त्याच्यावरती मी कुठलंही भाष्य करण्याचं टाळतोय. पण आपण जे म्हणतात की धरसोड वृत्तीप्रमाणे आपण लॉकडाऊन करतोय किंवा आपण शिथिलता आणतोय नियमामध्ये, एक आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की लोकांचा पेशन्स तुटत चाललाय. आता लोकांकडे पेशन्स उरलेला नाहीये की बाबा आमची दुकानं बंद ठेवणार किंवा आम्हाला बाहेर फिरणं बंद करणार, आम्ही 4 वाजेपर्यंतच काम करायचं, त्याच्यानंतर काम करायचं नाही, आम्ही हॉटेलमध्ये जायचं नाही, या सगळ्या गोष्टीचा पेशन्स लोकांचा तुटलाय. त्यामुळे लोकांच्या सायकोलॉजीच्या प्रमाणे ते लोक देखील नियम जरी केले तरी ते नियम धुडकावून जात आहेत. पण डॉक्टर दीपक सावंत, आपल्याला असं वाटत नाही का की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, जो कुणी तसे नियम लावतो त्याचं स्वतःच वागणं तसं असायला पाहिजे? दुर्दैवानं हे आत्ताच्या घडीला राज्यकर्त्यांकडून घडत नाही, सर्व पक्षीय राजकारण्यांची हीच कहाणी आहे. नाही, आपण म्हणता त्याच्या बरोबर आहे की आपण सगळ्या गोष्टी जरी पाहिल्या, आंदोलनं म्हटली किंवा बाकीच्या गोष्टी जरी पाहिल्या, तरी त्यामध्ये आज लोक गर्दी काढत नाही, ही गोष्ट आपले मी सहमत आहे आपल्याशी की लोक विविध प्रश्नावरती आंदोलनं करतायत, विविध प्रश्नावरती गेट टुगेदर करतायत, ह्या गोष्टी बरोबर आहेत, या गोष्टी टाळल्या पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे. बर, आपण असं म्हणत आहात की आपण असं म्हणत आहात की लोकांनी निर्बंध पाळले पाहिजेत. अनिल बोंडेंना पटकन बोलतं करूया. डॉक्टर अनिल बोंडे, लोकांनी निर्बंध पाळण्याच्या साठी
या निर्बंधांच्या पाळण्याचा आदर्श कोणी तयार करायला हवा? खरं म्हणजे तज्ञ डॉक्टरांनी कान टोचले सरकारचे, हे बरं झालं. कारण की मुख्यमंत्री सांगतात की निर्बंध पाळा, आणि मुख्यमंत्र्याची युवासेना बीडमध्ये नांदेडमध्ये मोठे मोठे मेळावे घेते, आणि आरोग्यमंत्री सांगतात निर्बंध पाळा. काँग्रेसचे 9 ऑगस्टचे क्रांतीचे क्रांती दिवशी मोठे मोठे मोर्चे काढण्यात आले, आणि सर्वात महत्वाची गोष्ट की मंगल कार्यालयात 50 लग्नाला परवानगी मिळत नाही, आणि तिथे बीडमध्ये नांदेडमध्ये मंगल कार्यालयामध्ये युवासेनेचे मेळावे संपन्न होतात. आणि नाही डॉक्टर बोंडे, केवळ आणि केवळ विषय हा 50 आणि 100 पुरता राहत नाही, नियमावली बदलते आणि आता कार्यालयांमध्ये 200 जवळपास लोक घेऊन तुम्ही लग्न करू शकता अशा प्रकारचा नवा नियम अस्तित्वात येतो. डॉक्टर भोंडे, मला एक कळत नाही, नक्की तिसरी लाट येणार आहे का तिसऱ्या लाटेचा बागुलबुवा जास्त झालाय? नाही, तिसऱ्या लाटेच्या संदर्भात वैद्यकीय लोक जास्त चांगल्या तऱ्हेनं सांगतील. बिलकुल. आणि आपल्याला दिसतंय ना बाकीच्या देशामध्ये तिसरी लाट आलेली आहे, डेल्टाचे रुग्ण सापडतात आहे. मग सावधगिरी तर आपण पाळली पाहिजे. बिलकुल. एकदा पटकन मग अविनाश भोंडवे यांना बोलतं करूया. अनिलजी पटकन अविनाश भोंडवे सांगतील. भोंडवेजी, डेल्टा प्लसच्या रुग्णांच्या मृत्यूची सुरुवात नोंदवण्या इतपत झालेली आहे. भारतामध्ये ठिकठिकाणी डेल्टा प्लसचे मृत्यू होऊ लागलेले आहेत. ताज्या घटनाक्रमामध्ये कालच मुंबईमध्ये डेल्टा प्लसचा मृत्यू आढळलेला आहे. 2 लसीच्या मात्रा घेतल्यानंतरही संबंधित महिलेला नव्या विषाणूची बाधा झाली आणि तिचा दुर्दैवी अंत त्यात झाला. लोकांना यातून काय संदेश पोहोचायला हवा? दुर्दैवानं तो पोहोचत नाही आहे. त्यामुळे प्रश्न थेट असा, तिसरी लाट खरंच येणार आहे का हा बागलबुवा आहे? प्रसादजी, तिसरी लाट येणार यामध्ये काही शंका नाही, कारण हे एक शास्त्रीय सत्य आहे. कारण हे या गोष्टी घडतच असतात, आपण याबद्दल बोललेलो आहोत. कुठली लाट येण्यासाठी जे आवश्यक असतात त्याची पायाभरणी आता सुरू आहे, बॅकग्राऊंड सगळी तयार होत आहे. म्हणजे नवीन व्हेरियंट आहे तो नवीन डेल्टा प्लस हा व्हेरियंट आता मोठ्या प्रमाणात वाढतोय. आपण म्हणतो की 65 फक्त आहेत, परंतु हे 65 हे लिमिटेड काही सॅम्पल्स घेतलेले, त्यामधून रुग्ण आलेले आहेत. प्रत्यक्ष त्याची संख्या खूप मोठी असेल, कारण यांचेही जे कॉन्टॅक्ट आहेत हे सुद्धा खूप मोठे असतील. त्यानंतर दुसरा जो फॅक्टर आहे की लोकांमधले जे नियम पाळण्याची जी संभावना आहे किंवा जे काही सवय आहे ती कमी झालेली आहे. पुन्हा गर्दी व्हायला लागलेली आहे, राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक सर्व पद्धतीने व्हायला लागली. त्यामुळे तर दुसरी ही गोष्ट त्याच्यामध्ये आलेली, ही झालं लोकांकडून. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारकडून ज्या गोष्टी व्हायला पाहिजे ते म्हणजे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग. हे जसजसे रुग्णसंख्या या दुसऱ्या लाटेतली कमी होत गेली तसतसं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग जवळजवळ बंद झालं, आणि टेस्टिंगही त्या पद्धतीने कमी करत गेली. अगदी. त्यामुळे आकडे दाखवायचे नाहीत, टेस्टिंग कमी करा, चाचण्या कमी करा, हा तर जुना फंडाच आपल्याला पाहायला मिळाला. आणि हा केवळ महाराष्ट्रापुरता राहिला नाही दुर्दैवानं, तो सगळ्या देशात सगळ्याच राज्यकर्त्यांना आवडणारा मंत्र बनला. डॉक्टर दीपक सावंत, आपण महाराष्ट्राविषयी जास्त सजग आणि संवेदनशील असताना त्याच्याबाबत चर्चा अधिक तीव्रतेनं करणं गरजेचं आहे. याचं कारण असं, महाराष्ट्र हा पहिल्या टप्प्यापासून कोरोना प्रसाराचा क्रमांक 1 प्रभावित प्रदेश राहिला आहे. मृत्यूमध्ये सुद्धा इथला आकडा अत्यंत गंभीर आहे. आजही 3 मृत्यू दररोजचे आहेत. मला सांगा डॉक्टर दीपक सावंत, मग या सर्व स्थितीमध्ये ज्या वेळेला नवे नियम लागू केले जातात त्यावेळेला एक सारासार विचार होतो की होत नाही? निश्चितपणे सारासार विचार होतो, आणि तो सारासार विचार करण्यासाठीच टास्क फोर्स आहे, आणि टास्क फोर्सच्या माध्यमातून हा विषय नेहमी चर्चेला जातो. मी आपल्याला एक गोष्ट आणखीन एक आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की जे काही ICMR कडनं जे काही गाईडलाईन्स येतात आणि WHO कडनं ज्या काही गाईडलाईन्स येतात याच्यामध्ये जर आपण पडताळून पाहिलं तर सतत त्याच्यामध्ये विविधता दिसून येते. आज हे करा, उद्या हे करू नका, आज हे करा, उद्या हे करू नका, या बाबतीमध्ये अतिशय संदिग्धपणे सांगितलं जाते. त्यामुळे लोकांचं आणि तज्ज्ञांचं देखील याच्यामध्ये कन्फ्युजन आहे. आता मला सांगा की कोविशिल्डला डेल्टा प्लस हा एस्केप करतो, ही गोष्ट मी स्वतः लक्षात आणून दिली, मी स्वतः पत्र लिहिलं, पण त्याच्या बाबतीमध्ये कोविशिल्ड घेतलेल्या लोकांना काय झालं ना डेल्टा प्लस? त्याचं उदाहरण एक मी आहे, स्वतः मी आहे. दुसरी गोष्ट आहे
की कोविशिल्ड ज्या लोकांनी कोविशिल्ड घेतलं आहे त्यांना आता जवळजवळ 6 महिने झालेले आहेत. बरोबर, त्यांना 6 महिने झालेले आहेत. आता त्यांची इम्युनिटी आहे की नाही, आमच्याकडे अँटीबॉडीज आहे की नाही हे कोण तपासणार? हे जोपर्यंत केंद्राकडून आपल्याला काही सांगावा येत नाही. आता सिरो सर्व्हिलन्स सुरू आहे, पण तो सिरो सर्व्हिलन्सच्या मागची देखील भूमिका अतिशय आपली अपेक्षा काय आहे डॉक्टर सावंत? आपल्याला अपेक्षा काय आहे की आपल्याला केंद्राच्या कडून अर्थात आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओ कडून ठोस भूमिका घेतलेले निर्णय आणि दिशादर्शक मार्गदर्शक तत्व अपेक्षित आहेत का? बरोबर आहे, ठोस घेतलेले निर्णय म्हणजे लसीकरणाच्या बाबतीमध्ये ठोस घेतलेले. डेल्टा प्लसच्या बाबतीमध्ये जर आपण आता बोलत असू तर डेल्टा प्लस खरंच या लसीकरणामागे बरोबर आहे, म्हणजे त्याच्यावरती ऍक्ट होतोय, डेल्टा प्लस वरती ऍक्ट होतोय की नाही ऍक्ट होत आहे हा एक लोकांना कळलं पाहिजे. दोन डोस मधलं अंतर नेमकं किती पाहिजे हे याच्या जोडीला एक नवी चर्चा सुरू झाली आहे, त्यावर आपण बोलू. ती आहे तिसऱ्या डोसची चर्चा. पण तत्पूर्वी केंद्राच्या कडून येणाऱ्या दिशानिर्देशाबाबत डॉक्टर अनिल बोंडेंचं काय उत्तर आहे ते ऐकूयात. बोंडे साहेब, आपला वेळ सुरू होतोय. नाही, केंद्राचे दिशानिर्देश सातत्यानं येतात. दुसऱ्या लाटेच्या अगोदरही पंतप्रधानांनी आयसीएमआरनी ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या बाबतीत निर्देश दिले होते. दुर्दैवाने राज्य सरकारनी ते निर्देश पाळले नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये मृत्यूची संख्या सुद्धा जास्त झाली, कोरोनाच्या रुग्णाची संख्या जास्त झाली. आता मला सांगा, हे सगळे निर्देश पाळतात का? आयसीएमआरनी कुठे निर्देश दिला आहे की बसला व्हायरस रेझिस्टंट पेंट करा म्हणून? आयसीएमआरचा निर्देश दाखवा. यांचा समन्वयच नाहीये. टास्क फोर्सला विचारलं नाही की बसला हा कोरोनाचा रेझिस्टंट पेंट 100 कोटी रुपयाचा आम्ही लावायचा की नाही लावायचा, शाळा सुरू करायच्या की नाही करायच्या. शिक्षण मंत्री सांगतात आम्ही 17 तारखेपासून शाळा सुरू करू, नंतर टास्क फोर्स सांगते की नाही शाळा सुरू करायच्या नाहीत. मग आता टास्क फोर्सला अगोदर शिक्षण मंत्र्यांनी का विचारलं नाही? मग आता या म्हणजे आयसीएमआरचे निर्देश पाळायचे नाही, आपल्या मनाप्रमाणे करायचं, ज्यामध्ये नफा असेल त्या गोष्टी करायचं. सवंग राजकारणाकरता डॉक्टर बोंडे आपल्याला 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 असं सुचवायचंय का की आला अंगावर की ढकललं केंद्रावर? निश्चितच प्रत्येक वेळेला, परंतु केंद्राच्या गाईडलाईन्स जरी पाळल्या यांनी तरी सुद्धा या संकटावर मात केल्या जाऊ शकते, परंतु परिणामकारकरित्या केंद्राच्या गाईडलाईन्स सुद्धा पाळल्या जात नाही आणि ज्या गाईडलाईन्स दिल्या नाहीत त्याच्यावर पैसा खर्च केला जातो. एक तुमच्या समोरचं उघड उदाहरण बसेसचं पेंटिंग. आता होऊ शकतं की मंत्रालयाला सुद्धा व्हायरस रेझिस्टंट पेंटिंग करायची शक्कल या महाविकास आघाडी सरकार काढू शकते, कारण मंत्रालयात अगोदरच सॅनिटायझर म्हणजे दारूच्या बाटल्या सापडल्या. त्याप्रमाणे उद्या सांगतील की भिंतीला सुद्धा मंत्रालयाच्या आम्ही पेंट करतो आणि त्याच्यासाठी 150 कोटी 200 कोटी रुपये खर्च. यावर एकदा डॉक्टर अन्नदातेंची पटकन प्रतिक्रिया घेऊया. डॉक्टर अन्नदाते, नव्या नव्या निर्णयांच्या बाबतीत सारासार विचार होतो आहे असं थोड्या वेळापूर्वी डॉक्टर दीपक सावंत यांचं उत्तर होतं. मला आपल्याला विचारायचं आहे की टेंडर काढण्याच्या आणि त्यात सुद्धा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या साठीची टेंडर काढण्याच्या एवढ्या भन्नाट कल्पना कुठून येत असतील? या म्हणजे मला तर एक मी याच्या बाबतीत टास्क फोर्स आणि या निर्णयाच्या बाबतीत सांगतो. खरंच एखाद्या म्हणजे दीपक सावंत जी अत्यंत चांगले आरोग्य मंत्री आणि आम्हा डॉक्टरांना त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे, मला तर खूप आहे, तर त्यांनी तर उघडपणे याला विरोध करावा. त्यांना पक्षामधूनही कोणी काही म्हणणार नाही, उलट लोक अभिनंदन करतील. आणि मला माझं असं स्पष्ट मत आहे, काही काही अहो मला सांगा, काही काही गोष्टींचे तर टेंडरही काढलेले नाहीत ना प्रसादजी. तुमचं सॉफ्टवेअर जे तुमच्या लोकल ट्रेन मध्ये जे चेक करण्यासाठी वॅक्सिन सर्टिफिकेटचं त्याची परवानगी दिली, त्याचं टेंडर कुठं आहे? आणि हे टेंडर एसटीचं टेंडर तर हे उघडपणे, म्हणजे मी तर म्हणतो त्यांनी मान्य करावं की हो आम्ही भ्रष्टाचारासाठी हे टेंडर काढले तरी लोक आभार मानतील या प्रामाणिकपणाचं असं मला वाटायला लागलं. आणि टास्क फोर्स आणि केंद्र सरकार हे दोन्ही बंगालमध्ये जुन्या काळामध्ये प्रसादजी एक सगळे व्यापारी चापट्या नावाचा एक माणूस ठेवायचे, म्हणजे कुणी काही शिवे दिले की आमचे पैसे दिले नाही माल आला नाही, तर एक माणूस ठेवला जायचा आणि त्याला सगळ्यांसमोर चापट मारायची की का दिलं नाहीस रे तू. तसं यांनी सगळ्यांनी या टास्क फोर्स केलंय हे मी उघडपणे सांगतो. आणि या काही दोन तीन याला एक अत्यंत समर्पक अशी म्हण आहे कुणी यावं आणि टपली मारूनही जावं. या टास्क फोर्सचं तसं खेळणं करून टाकलेलं आहे. स्वतःला जे करायचं आहे राजकारणी तेच करवून घेत आहेत टास्क फोर्सच्या माध्यमातून. आणि टास्क फोर्सचे डॉक्टर पण कळत नाही पाठीला कणा आहे की नाही, ते तसेच वागतायत जसे राज्यकर्त्यांना हवे आहेत.
मला वाटतं डॉक्टर अनिल बोंडे एक पटकन प्रश्न आपल्यासाठी, या स्थितीमध्ये येत्या गणपती नवरात्र दिवाळी अशा सणांच्या काळामध्ये कोरोनाची परिस्थिती महाराष्ट्रात हाताबाहेर जाऊ शकते का? मुळात गेली जरी तरी ती कागदावर येऊ शकते का? नाही, गणपती नवरात्र हे जे सण आहे, दसरा, हे सगळे बंद होतील आणि म्हणजे बंद झाले तरी काही हरकत नाही, परंतु मोहरम मात्र साजरा झाला पाहिजे. त्याच्यासाठी जी आर मात्र हे सरकार निश्चित काढेल, कारण या सरकारचं जे इंटेन्शन आहे, जे अपीजमेंट पॉलिसी आपण म्हणतो की कोणाला काही समुदायाला नाराज करायचंच नाही, वाटलंच तर बाकीचा समाज नाराज झाला तरी चालेल. दुसरी महत्वाची गोष्ट की दारूचे दुकानं तुम्हाला चालतात, तुम्हाला तुमच्या पक्षाच्या मोठ्या मोठ्या सभा चालतात, मग बाकीच्या लोकांना तुम्ही सांगणार कसं की तुम्ही एकत्र होऊ नका म्हणून? तुम्हाला स्वतःचं उदाहरण ठेवावं लागेल ना. दुर्दैवाने स्वतःचं उदाहरण ते विपरीत ठेवतात आणि त्यामुळं सायंटिफिकरित्या डेल्टाची जर साथ आली तर पुढच्या काळामध्ये पुन्हा दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. डॉक्टर अनिल बोंडे, आपण दाखवलेल्या या भीतीला साधार समजायला राज्य सरकार तयार आहे का? डॉक्टर दीपक सावंत उत्तर देतील. नाही, निश्चितपणे डॉक्टर बोंडे यांनी जे सांगितलं त्याच्याशी मी अर्ध सहमत आहे. पण त्यांनी जे सांगितलं की अपीजमेंट पॉलिसी वगैरे काही नाही, मुस्लिम बांधवांनी गेल्या वर्षी देखील त्यांनी त्यांची ईद साजरी केली नव्हती, आपण आपली दिवाळी साजरी केली नव्हती. प्रत्येकाने आपल्यावरती संयम ठेवून आपापले सण हे घरातच साजरे केले होते. कदाचित हे त्यांच्या स्मरणात राहिलं नसेल, पण मी त्यांना आठवण करून देतो. पण दुसरी महत्वाची गोष्ट की त्यांनी मागाशी जे ऑक्सिजन प्लांटचा उल्लेख केला, माननीय मोदी साहेबांनी यांनी अतिशय चांगली कल्पना मांडली होती. एक मिनिट, पण मंदिरात होणारी गर्दी आणि आपण स्वतः देखील डॉक्टर मंदिर बंद आहे आणि पंढरपूरची मंदिर बंद आहेत, परंतु प्रत्येक गावामधल्या मस्जिदी मात्र सुरू आहे, त्याचे भोंगे सुरू आहे, त्याच्यामध्ये नमाजासाठी शुक्रवारच्या दिवशी जमतात, त्यावर नाही होत कोणती कारवाई, हे मला सांगायचं आहे. असं नाहीये, असं मुळीच नाहीये. मला असं वाटतं की माझा मुद्दा पूर्ण होऊ द्या, मग आपण बोलूया या विषयावरती देखील बोलूया. माझा मुद्दा, आपण जे सांगितलं, माननीय मोदी साहेबांनी जे काही ऑक्सिजन प्लांट तयार करायला सांगितले होते, अतिशय चांगली कल्पना होती, मी अप्रिशिएट करतो, चांगली कल्पना होती. पण खालच्या लोकांनी त्या ऑक्सिजन प्लांट साठी लागणारा किती वेळ आहे याचं कुठेही नियोजन नव्हतं. तो ऑक्सिजन प्लांट कुठून तयार करायचा, कसा करायचा, कोणत्या टेक्निकनी मेथडनी करायचा, दोन मेथड पैकी कोणती मेथड वापरायची, हवेतून ऑक्सिजन तयार करायचा की आणखीन कसा तयार करायचा, या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या गाईडलाईन्स नव्हत्या, त्यामुळे लोक कन्फ्युज होती. मला डॉक्टर दीपक सावंतजी, हवेतून ऑक्सिजन तयार करायला तर राज्यातले दोन मंत्री पण निघाले होते. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री हवेतून ऑक्सिजन तयार करणार होते, बच्चू कडू हवेतून ऑक्सिजन तयार करणार होते. मला डॉक्टर भोंडवेंना बोलतं करायचं आहे. डॉक्टर भोंडवे, अहो हे हवेतून ऑक्सिजन तयार करणाऱ्यांचे मनसुबे पण हवेत गेले का? जी, असं आहे, मगाशीपासून आपण जे म्हणतोय त्याप्रमाणे गाईडलाईन्स आणि नियम याच्यामध्ये फरक असतो. केंद्र सरकार गाईडलाईन्स देतं किंवा ICMR गाईडलाईन्स देतं, त्याप्रमाणे आपण वागावं अशी इच्छा असते. त्या पद्धतीने राज्यांना पूर्ण अधिकार असतो की त्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने गोष्टी करायच्या. तीच गोष्ट मगाशी आपण जे टास्कफोर्स म्हणतो, टास्कफोर्स ही अधिकृत कुठलेही नियम लागू करणारी संस्था नाहीये. ही सरकारने आपल्या सोयीसाठी सल्ला देण्यासाठी काही तज्ज्ञ डॉक्टरांना एकत्र केलेला आहे आणि ज्या वेळेला त्यांना सल्ला मागितला जातो त्यावेळेलाच तो दिला जातो. त्याच्यामुळे ह्या गाड्यांना पेन द्यावेत की नाही हे त्या टास्कफोर्सकडे हा टास्कफोर्सकडे हा विषय येणारच नाही. जर तुम्ही विचारलं त्याचा योग्य सल्ला नक्कीच दिला गेला असता. आणि त्या पद्धतीनेच आपण हे म्हणताय. आता मला एक सांगा सर, आम्हाला लहानपणी एक धडा होता, विचारल्याशिवाय नाही, बोलवणं आल्याशिवाय नाही म्हणून एक धडा होता. तसंच आहे का टास्कफोर्सचं, विचारल्याशिवाय उत्तर देणार नाही, मग वाटेल ते झालं तरी चालेल? नाही, त्यांना विचारल्याशिवाय नाही. त्यांनी अनेकदा अनेक सूचना, मला पर्सनली हे माहिती आहे की अनेकदा अनेक सूचना दिलेल्या आहेत अगदी सुरुवातीच्या काळापासून आणि त्या पाळल्या जातीलच असं नाही, कारण सरकारवर त्याचं बंधन नाहीये. या गाईडलाईन्स असतात, या सूचना असतात आणि डिस्कस करून शेवटी निर्णय घेतला जातो. आणि आपण म्हणता त्याप्रमाणे
कसं आहे की आता हे एवढ्या वर्षानंतर किंवा या 1.5 वर्षानंतर कोरोनाचं नियोजन किंवा ह्या लॉकडाऊनचं नियोजन हे फक्त मेडिकल भाग राहिलेलं नाहीये, सामाजिक आणि राजकीय गोष्टी. यात एक मुद्दा मग आपल्याला विचारायचा आहे. आपण असं सांगता आहात की टास्क फोर्सला ज्या पद्धतीनं सल्ला मागितला जातो तसं त्याचं ते उत्तर मिळतं. मला सांगा, आत्ताच्या घडीला आरोग्यमंत्री महाराष्ट्राचे असं म्हणतायत की एका विशिष्ट मर्यादेच्या वर ऑक्सिजनची दैनंदिन गरज निर्माण झाली तर आपोआप महाराष्ट्रामध्ये टाळेबंदी लागू होईल. हे कळणार आहे कसं लोकांना? याची सूचना दिली कशी जाणार आहे की ही पुन्हा एक भीती घालायची आणि लोकांना घाबरवून नियंत्रणात ठेवायचं आहे? मला, मी अजून एक सांगतो की हॉस्पिटल्सनी ऑक्सिजन निर्माण करणं करायला सांगणं यामागे एक वेगळी भूमिका आहे. आपण लक्षात घ्या की ज्या वेळेला पहिल्या लाटेच्या वेळेलाही दुसऱ्या लाटेच्या वेळेला ज्या वेळेला ऑक्सिजन कमी पडत होता त्यावेळेला तो सरकारकडून मिळणारा ऑक्सिजन होता तो पुरेसा पडला नाही. दुसऱ्या लाटेत त्याहूनही जास्ती परिस्थिती निर्माण झाली आणि तिसऱ्या लाटेतही आता या जर हा डेल्टा प्लस आला तोही तितकाच किंवा त्याहूनही जास्ती न्यूमोनियाच्या केसेस किंवा ऑक्सिजन कमी होण्याच्या केसेस येतील. त्यामुळं याही वेळेला ऑक्सिजनचा खूप मोठा तुटवडा निर्माण होईल. मग आता ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी काय करायचं? तर सुरुवातीला जसं आपण इंडस्ट्रियल ऑक्सिजन घेतला किंवा मग इतर ह्याच्यातून ऑक्सिजन एक्सप्रेस मागवली त्याप्रमाणे हॉस्पिटल्सनी स्वतः ऑक्सिजन प्लांट निर्माण करावे हा प्रश्न आला. परंतु तुम्ही जर पाहिलं तर यावर एकदा पटकन शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. आपल्या सोबत असलेल्या दोन्ही राजकीय व्यक्तींना बोलतं करूयात. मला एक प्रश्न दोघांनाही विचारायचा आहे, टप्प्याटप्प्याने उत्तर अपेक्षित करतो. केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांना लोकांना भीतीत ठेवायचं आहे का सातत्यानं? आधी डॉक्टर बोंडे बोलतील, त्यानंतर डॉक्टर सावंत. नाही, प्रश्न असा आहे की हा वैज्ञानिक पूर्ण विषय आहे. डेल्टा प्लस हा येणार आणि आल्यानंतर आपण विहीर खोदण्यात अर्थ नाही. आताही दुसऱ्या लाटेनंतर आपण ऑक्सिजन प्लांट महाराष्ट्रामध्ये किती उभारणी केली याची सुद्धा पडताळणी होणं अतिशय आवश्यक आहे. आता तरी आपण पूर्ण सक्षम आहोत का? पेडियाट्रिस्टचे जर पेशंट वाढले, तुम्ही जर पाहाल तर पहिल्या लाटीमध्ये ज्यांना आजार होते ते पेशंट होते, दुसऱ्या लाटीमध्ये मॉर्टॅलिटी मरण्याचं प्रमाण तरुणांमध्ये जास्त होतं आणि आता तिसऱ्या लाटीमध्ये कदाचित जर ते भयंकर याच्याकडे गेलं तर आपली कितपत तयारी आहे याचा एक वेळ तर आढावा घ्या आणि मग त्यानंतर राजकारण करा. जर काही गोष्टी तुम्हाला कमी वाटत असेल, राज्याला कमी वाटत असेल तर केंद्राशी चर्चा करा. परंतु आपण सक्षमरित्या आज तरी ऑक्सिजन मध्ये आहोत का? रिक्वायरमेंट किती वाढेल याबद्दल तज्ञांसोबत आपण विचारलं का? यावर पटकन डॉक्टर दीपक सावंत उत्तर देतील. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. डॉक्टर दीपक सावंत, राज्य तिसऱ्या लाटेशी लढायला तयार आहे का? राज्यांनी तिसऱ्या लाटेची लढाई जिंकण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न केलेले आहेत आणि मला असं वाटतं की ऑक्सिजन बेडची संख्या देखील वाढलेली आहे, आयसीयू बेडची संख्या वाढलेली आहे, नंतर बाकीच्या बेडची देखील संख्या वाढलेली आहे. ऑक्सिजन प्लांट्स देखील बऱ्यापैकी प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावरती तयार होत आहेत आणि होणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आल्या. पण खरंच आपल्याला एक गोष्ट लक्षात गेली की आपण लसीकरणासाठी अजूनही मोठ्या प्रमाणावरती आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि ते प्रयत्न नेमके होत नाहीयेत. ते होणार आणि बुस्टर डोस पाहिजे का या विषयावरती आपण खरंच ICMR आणि केंद्र सरकारने यावरती विचार केला पाहिजे आणि मिक्स अँड मॅच लसीकरण हे घ्यायचं का यावरती देखील केंद्र सरकारने विचार केला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आणि आपण आत्ताच्या घडीला या तुमच्या अपेक्षांची नोंद नक्कीच घेऊ आणि त्याचबरोबर या दाव्याचाही आपण आत्ताच्या घडीला नोंदणीकृत अशा स्वरूपाचा दखलपात्र समजूया त्याला की राज्य सरकार तिसरी लढाई लढण्या कोरोनाची तिसरी लाट परतवून लावण्यासाठी सक्रिय आहे, प्रयत्नशील आहे. कितपत ते प्रत्यक्षात उतरत आहे त्याकडे आपलं बारीक लक्ष असेल. तूर्तास वेळमर्यादेपोटी या चर्चेला आपण इथंच विराम देतोय. आपण सर्व मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.